नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आलो आहोत लोणी भापकर आणि सायंबाची वाडी या रोडवरती भरणाऱ्या श्वान शर्यतीसाठी. आपण मैदान रिपोर्टरच्या माध्यमातून आत्तापर्यंत खुल्या बैलगाडा शर्यती पाहिल्या, बिनजोड शर्यती पाहिल्या, त्याचबरोबर एक आदत एक बैल या शर्यती पाहिल्या. ही शर्यत जरा वेगळी आहे. बारामती तालुक्यात ग्रामीण भागामध्ये अशी डॉग रेस श्वान शर्यत प्रथम होती आहे. आपण आयोजकांशी चर्चा करणार आहोत, त्यांचं आयोजन कसं आहे, नियोजन कसं आहे, कोणकोणत्या गावामधून, कोणकोणत्या शहरांमधून कोणकोणते श्वान येणार आहेत ते आपण उद्या पाहणारच आहोत फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून. सर चला चर्चा करूयात आयोजकांशी. नमस्कार, मी दुर्योधन तुकाराम भापकर, नगरसेवक खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड, स्वर्गीय तुकाराम भापकर प्रतिष्ठानच्या वतीने आदरणीय नेते माननीय अजितदादा पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्पर्धांचं या ठिकाणी सायंबाचीवाडी ठिकाणी आयोजन केलेलं आहे. त्यातील पहिली स्पर्धा म्हणजे श्वान स्पर्धा. संपूर्ण महाराष्ट्रामधील सर्वात मोठी अशी मानली जाणारी ही स्पर्धा उद्यापासून या ठिकाणी सुरू होत आहे. या स्पर्धेसाठी अनेक राज्यातून या ठिकाणी श्वान येणार आहेत. महाराष्ट्र असेल, हरियाणा असेल, गुजरात असेल, पंजाब असेल, अशा विविध राज्यामधून त्या ठिकाणी श्वान येणार आहेत. जे श्वान हिंद केसरी असतील, महाराष्ट्र केसरी असतील, अशा विविध स्पर्धेमध्ये ज्या श्वानांनी नंबर मिळवलेला आहे असे उत्कृष्ट दर्जाचे श्वान या ठिकाणी या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 66,666 रुपये आहे. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 44,444 रुपये आहे. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 33,333 रुपये आहे. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक 22,222 रुपये आहे. अशी एकूण 10 बक्षिसं आहेत आणि छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये असे टोटल एकत्र मिळून अशी 50 बक्षिसं या स्पर्धेदरम्यान देण्यात येणार आहेत. तरी बारामती तालुक्यातील सर्व श्वानप्रेमींना व ग्रामस्थांना विनंती आहे, उद्या सकाळी दिनांक 11/7/2022 रोजी सकाळी 8 वाजता या स्पर्धेला सुरुवात होईल आणि उद्या पूर्ण दिवसभर ही स्पर्धा या ठिकाणी चालू राहणार आहे. या स्पर्धेसाठी आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावं. या स्पर्धेसाठी आदरणीय संभाजीनाना होळकर, बारामती तालुका अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, चेअरमन सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, त्याचप्रमाणे विश्वासनाना देवकादे पाटील, माजी सदस्य जिल्हा परिषद, असे अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. तरी आपणा सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी. नमस्कार. नमस्कार, मी शरद भैरवनाथ भापकर. तालुक्यात पहिल्यांदाच प्रथम श्वान शर्यती भरवल्या जातात, तर या श्वान शर्यतीचं स्वरूप कसं असतं? ट्रॅक आहे, किती मीटरचा ट्रॅक आहे? तो 130 मीटरचा ट्रॅक तयार करण्यात आलेला आहे. आणि तुमचं शर्यतीचं मांडणी कशी असते? आम्ही बाद पद्धतीने स्पर्धा घेण्याचं ठरवलेलं आहे. आमच्या अंदाजाने 300 पार्टिसिपेट होतील श्वान. अशा पद्धतीने आत्तापर्यंत आमच्याकडं 210 स्पर्धकांनी नोंदणी केलेली आहे. नोंदणी शुल्क किती आहे? नोंदणी शुल्क 500 रुपये ठेवलेलं आहे. आणि यातनं तुम्ही काय समाजामध्ये संदेश देऊ इच्छिता? याच्यातून जास्तीत जास्त श्वानप्रेमी तयार व्हावेत, प्राण्यांबद्दल प्रेम निर्माण व्हावं, त्यासाठी आम्ही हे स्पर्धा आयोजित केलेली आहे.